यूनिट 5 पार्ट 11 पेज नंबर 75 गेस द वर्ड्स। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत। या आधीच्या पाठांमध्ये आपण इंग्रजी शब्द, इंग्रजी वाक्य हे वाचायला व लिहायला शिकलो। आजच्या या पाठामध्ये सुद्धा आपल्याला इंग्रजी वाक्य वाचायचे आहेत व लिहायचे आहेत, पण या वाक्यांमध्ये काही शब्द हे मिसिंग आहेत। या वाक्याच्या शेजारी तुम्हाला एक चित्र दिलेलं असेल। या चित्राच्या मदतीने तुम्हाला वाक्यातील मिसिंग वर्ड्स पूर्ण करायचे आहेत। म्हणजेच काय? तर चित्राची मदत घेऊन आपल्याला वाक्यातील गाळलेल्या जागा या पूर्ण करायच्या आहेत। यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या एका निळ्या चौकोनामध्ये जे शब्द आहेत त्यांची नक्कीच मदत होईल। चला तर मग आजच्या आपल्या सेशनला सुरुवात करूया। सेशन आहे गेस द वर्ड्स।